नव्याने सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते जालना वंदे भारत एक्सप्रेसची शनिवारी सायंकाळी 6:40 सुमारास लासूर ते पोटूल रेल्वे स्टेशन दरम्यान गाईला धडक झाली. या अपघातामध्ये गाडीचे ब्रेक पाईपसह इंजिनचे नुकसान झाले होते, ज्यामुळे गाडी काही काळ त्याच ठिकाणी उभी होती. या घटनेची माहिती रेल्वे सेना अध्यक्ष सोमानी यांना मिळताच त्यांनी तातडीने वागलगाव व खडकनारळा येथील रेल्वे सेना टीम सदस्य यांना चालकास मदतकार्य करण्यासाठी पाठवले. यामुळे रेल्वे तब्बल 1 तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेर घटनास्थळावरून पुन्हा रवाना झाली.